लक्षात घ्या, जे काही वक्तव्य मिटकरी यांनी केलं ते वक्तव्य हे त्या भाषणामध्ये बोलत असताना एका लग्न समारंभाचा त्यांनी संदर्भ देत ते बोलले. याच्यातनी कुणाच्या भावना जर दुखावल्या गेल्या असतील तर नक्कीच हे खेदजनक आहे. मिटकरी ज्यावेळेस म्हणायचे त्यावेळेस ते त्यांचं व्यक्तिगत बोलताना ते व्यक्तिगत त्यांचं भाष्य होतं. हे काही पूर्ण पक्षाचं किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून असा काही ते विषय बोलले नव्हते. त्यांनी त्यांचा एक स्वतःचा अनुभव सांगितला होता. याबाबतीत मी अमोल मिटकरींना आत्ता बोललो आहे. मी त्यांना या बाबतीमध्ये त्यांनी आपली भूमिकासुद्धा स्पष्ट केली पाहिजे अशी मी त्यांना विनंती केली आहे. बघू आपण आता ते काय करतायत. पण मला असं वाटतं की कुठल्याही समाजाचा भावना दुखवण्याचा यामध्ये बिलकुल प्रयत्न नाही आणि ना आमच्याकडनं कधी असं झालं आहे. जात पात धर्म हे कधी आमच्या अंगाला सुद्धा आजपर्यंत शिवलेला नाही आहे. आजपर्यंत आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहे. आम्हाला माहिती आहे की आमच्यासोबत सावलीसारखे या समाजातली लोकंसुद्धा 25-25 वर्ष त्यांनी 2-2 पिढ्या आमच्यासोबत सावलीसारखे राहिलेत म्हणून आम्ही आज इथपर्यंत पोहोचलो होतो. आम्हाला याची जाणीव आहे. म्हणून कुठल्याही समाजाच्या भावना दुखवायचा प्रयत्न यामधून बिलकुल कोणाचाही नव्हता. आता याच्यात एक जण बोललं म्हणून या ठिकाणी दोष दिला जातोय, आम्ही मागं हसतोय हे दाखवलं जातंय. पण आम्ही त्याच कारणासाठी हसत होतो याच्यातला संदर्भ कुठेही येत नाहीये. त्याच्या बाबतीमध्ये दुमत असायचं काही कारण नाही. याच्यात ते जे बोलले ते व्यक्तिगत बोलले. अमोलजी आपलं याबाबत स्वतः स्वयंस्पष्टीकरण